नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विषय भूगोल इयत्ता 10वी, यामधील अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। यामधील सगळे धड्यांचे अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा आपण सगळे पाहणार आहोत। तर मित्रांनो, असंच आपण इतिहास या विषयाचे सगळंच एक एक वाक्याचे प्रश्न आणि टिपा लिहा पूर्ण केले आहेत। तर भूगोलचं सुद्धा आपण हे करणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। तर मित्रांनो, तुम्हाला एका गोष्टीसाठी दुसरीकडे जास्त वेळ वाया घालवू नये यासाठी मी हा प्रयत्न करत आहे। तर मित्रांनो, चला आपण वेळ न घालवता सुरुवात करूया। तर अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। धडा एक, एक, एक प्रश्न। क्षेत्रभेटीसाठी महत्त्वाची साहित्य, क्षेत्रभेटीसाठी महत्त्वाची साहित्य आरेखन दंड नाही, आरेखन दंड नाही। दिशा ठरवण्यासाठी होकायंत्र उपयुक्त ठरते, दिशा ठरवण्यासाठी होकायंत्र उपयुक्त ठरते। क्षेत्रभेटीसाठी उपयुक्त साहित्य आरेखन दंड नाही, क्षेत्रभेटीसाठी उपयुक्त साहित्य आरेखन दंड नाही। आता मित्रांनो, दुसरा धडा बघूया। तर पहा मित्रांनो, दुसऱ्या धड्यामध्ये काय दिलं आहे बघा। भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट नावाने ओळखले जाते, भारतातील सगळ्यात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट म्हणून ओळखले जाते। ब्राझिलिया ही ब्राझीलची राजधानी आहे, ब्राझिलिया ही ब्राझीलची राजधानी आहे। तिसरं, भारत व ब्राझील या दोन्ही देशातील राजवट प्रजासत्ताक प्रकारचे आहे, भारत व ब्राझील या दोन्ही देशांची राजवट प्रजासत्ताक प्रकारचे आहे। चौथं, नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे, नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे। पाचवं, दक्षिण अमेरिका खंडातील चिली इक्वेडोर हे दोन देश ब्राझीलच्या सीमालगत नाहीत, दक्षिण अमेरिका खंडातील चिली इक्वेडोर हे दोन प्रदेश ब्राझीलच्या सीमालगत नाहीत। सहावं, भारताची जास्तीत जास्त भूसीमा बांगलादेश या देशाशी संलग्न आहे, भारताची जास्तीत जास्त भूसीमा बांगलादेश या देशाशी संलग्न आहे। तर मित्रांनो, आता धडा तिसरा बघूया। एक, अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही प्रवाळ बेटे आहेत, अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही प्रवाळ बेटे आहेत। दुसरा प्रश्न, ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग उच्चभूमीचा आहे, ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग उच्चभूमीचा आहे। तिसरं, ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे, हा पण तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, ॲमेझॉन ही जगातील टिंबटिंब नदी आहे तर एक मोठी नदी आहे, हिच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश नाहीत, हिच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश नाहीत। प्रश्न चौथा, ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः मानवी वस्तीस प्रतिकूल आहे, ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः मानवी वस्तीस प्रतिकूल आहे, म्हणजे तिथे मानवी वस्ती राहू शकते। प्रश्न पाचवा, भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा प्राचीन पठार आहे, भारतामध्ये भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा प्राचीन पठार आहे। मित्रांनो, आता धडा चौथा पाहून घेऊयात। धडा चौथा प्रश्न एक, ब्राझीलच्या अजस्त्र कड्याच्या वाऱ्याकडील बाजूच्या प्रदेशास प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो, ब्राझीलच्या अजस्त्र कड्याच्या वाऱ्याकडील बाजूच्या प्रदेशामध्ये प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो। दोन, ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त असल्यामुळे हवामानामध्ये विविधता आढळते, ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त असल्यामुळे हवामानामध्ये विविधता आढळते। प्रश्न तिसरा, भारतातील मौसिन राम येथे 11,000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो, भारतातील मौसिन राम येथे 11,000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो। चौथं, भारताचे हवामान मान्सून प्रकारचे आहे, भारताचे हवामान मान्सून या प्रकारचे आहे। प्रश्न पाचवा, भारतातील चेन्नई या शहरामध्ये नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडतो, भारतातील चेन्नई या शहरामध्ये नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडतो। धडा पाचवा, धडा पाचवा एक, साग हा वृक्ष प्रामुख्याने पानझडी वनात आढळतो, साग हा वृक्ष प्रामुख्याने पानझडी वनात आढळतो। दुसरं, भारतातील राजस्थान राज्यामध्ये काटेरी वने आढळतात, भारतामध्ये राजस्थान येथे राज्यामध्ये काटेरी वने आढळतात। प्रश्न तिसरा, भारतामध्ये दलदलीच्या प्रदेशामध्ये खारफुटीची वने आढळतात,
भारतामध्ये दलदलीच्या प्रदेशात खारफुटीची वने आढळतात. चौथं, गुलाबी डॉल्फिन हे ब्राझीलचे वैशिष्ट्य आहे. गुलाबी डॉल्फिन हे ब्राझीलचे वैशिष्ट्य आहे. पाचवं, भारताच्या गवताळ प्रदेशामध्ये माळढोक पक्षी आढळतो. भारताच्या गवताळ प्रदेशात माळढोक पक्षी आढळतो. प्रश्न सहावा, भारताच्या अति उत्तरेकडे हिमालयातील वने आढळतात. भारताच्या अति उत्तरेकडे हिमालयातील वने आढळतात. धडा सहावा, मित्रांनो धडा सहावा, प्रश्न एक, लिंग गुणोत्तर म्हणजे एका प्रदेशामध्ये दर हजारी पुरुषांच्या तुलनेने असलेली स्त्रियांची संख्या होय. लिंग गुणोत्तर म्हणजे काय, तर एका प्रदेशाचे दर हजारी पुरुषांच्या तुलनेने असलेली स्त्रियांची संख्या. प्रश्न दुसरा, जगाच्या लोकसंख्येपैकी 2.78% लोकसंख्या ब्राझीलची आहे. जगाच्या लोकसंख्येपैकी 2.78% लोकसंख्या ब्राझील देशाची आहे. तिसरं, भारतामध्ये दर 10 वर्षानंतर जनगणना होते. भारतामध्ये दर 10 वर्षांनी जनगणना होते. चौथा प्रश्न, लोकसंख्येच्या बाबतीमध्ये ब्राझीलचा जगात 5वा क्रमांक लागतो. लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझीलचा जगामध्ये 5वा क्रमांक लागतो. 2016 ब्राझीलचे साक्षरता प्रमाण हे 92.6 होते. 2016 ब्राझीलचे साक्षरता प्रमाण हे 92.6 होते. आता मित्रांनो प्रश्न सहावा, 2011 भारताच्या लोकसंख्येची घनता ही 382 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर आहे. 2011 भारताच्या लोकसंख्येची जी घनता आहे ती 382 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर एवढी आहे, 4 किमी एवढी आहे. तर मित्रांनो आता धडा सातवा बघूया. धडा सातवा, प्रश्न पहिला, वस्त्यांचे केंद्रीकरण पाण्याची उपलब्धता या गोष्टींवर अवलंबून असते. वस्तींचे केंद्रीकरण पाण्याची उपलब्धता यावर अवलंबून असते. प्रश्न दुसरा, ब्राझीलमधील कमी नागरिकीकरण असणारे राज्य पारा हे आहे. भारता जिथे म्हणजे कमी लोक राहतात, ब्राझीलमधील कमी नागरिकीकरण असणारे राज्य हे पारा आहे. प्रश्न तिसरा, ब्राझीलच्या आग्नेय भागामध्ये प्रामुख्याने केंद्रीय प्रकारची वस्ती आढळते. ब्राझीलमधल्या आग्नेय भागामध्ये ना प्रामुख्याने केंद्रीय प्रकारची वस्ती आढळते. प्रश्न चौथा, भारतातील डोंगराळ प्रदेशामध्ये विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार आढळतो. भारतातील डोंगराळ प्रदेशामध्ये विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार आढळतो. पाचवं, नर्मदा नदीच्या खोऱ्यामध्ये केंद्रीय वस्ती आढळते. नर्मदा नदीच्या खोऱ्यामध्ये केंद्रीय वस्ती आढळते. केंद्रीय वस्ती. आता मित्रांनो बघूया धडा आठवा एक प्रश्न. धडा आठवा, प्रश्न पहिला, ब्राझील हा देश कॉफी निर्यातीत अग्रेसर आहे. ब्राझील हा देश कॉफी निर्यातीत अग्रेसर आहे. प्रश्न दुसरा, ब्राझीलमधून मोठ्या प्रमाणावर कॉफीची निर्यात केली जाते. ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणावर कॉफीची निर्यात केली जाते. तीन, ब्राझील देशाची अर्थव्यवस्था तृतीयक व्यवसायांवर अवलंबून आहे. ब्राझील देशाची अर्थव्यवस्था तृतीयक व्यवसायांवर अवलंबून आहे. चौथं, भारतामध्ये गुजरात राज्यात मिठाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर होते. भारतामध्ये गुजरात या राज्यामध्ये मिठाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर होते. पाच, भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे. भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे. कारण काय आहे मित्रांनो, प्रचंड लोकसंख्या. कारण काय आहे, प्रचंड लोकसंख्या. भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे, कारण प्रचंड लोकसंख्या आहे. आता धडा नववा. धडा नववा एक, ब्राझीलचे अतिपश्चिमेकडील ठिकाण नासेंटे दे रिया मोआ आहे. ब्राझीलचे अतिपश्चिमेकडील ठिकाण नासेंटे दे रिया मोआ आहे. प्रश्न दुसरा, ब्राझीलमध्ये वाहतुकीसाठी रस्ते मार्गाचा सर्वात जास्त वापर होतो. ब्राझीलमध्ये वाहतुकीसाठी रस्ते मार्गाचा सर्वात जास्त वापर होतो. भारताच्या आर्थिक विकासाला लोहमार्गांनी चालना दिली आहे. भारताच्या आर्थिक विकासाला लोहमार्गांनी चालना दिलेली आहे. भारतातील राजस्थानमध्ये लोहमार्गाचे विरळ झाले आहे. भारतातील राजस्थानमध्ये लोहमार्गाचे विरळ जाळे आहे. प्रश्न पाचवा, ब्राझीलमध्ये एकूण 4 प्रमाणवेळा मानल्या जातात. ब्राझीलमध्ये एकूण 4 प्रमाणवेळा मानल्या जातात. आणि शेवटचा प्रश्न सहावा,
ब्राझील मध्ये वायव्य भागामध्ये दूरसंचार सेवांचे मर्यादित स्वरूपात विकास झाला आहे. तर मित्रांनो, आपण सगळ्या धड्यांच्या गाल्या जागा पाहिल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला जर चॅनल आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, हे सगळे बनवायला खूप वेळ लागतो, तर त्यामुळे मला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करू शकता. तर मित्रांनो, ही सिरीज का मी आणलेली आहे, परीक्षा जवळ येत आहे, मुलांना अभ्यास करायला वेळ खूप कमी राहिला आहे, त्यामुळे मित्रांनो एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या काही गोष्टी मिळाव्यात असे मला वाटते, त्यामुळे मी अशा प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत आहे, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनसाठी जास्त वेळ घालवायला लागणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयाच अशी नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत मित्रांनो, बाय बाय, काळजी घ्या आपली.